हॅलो मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे खंडेराजुरीला, जे सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये आहे। खंडेराजुरी सांगलीपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि मिरजपासून 17 किलोमीटर अंतरावर आहे। मिरजपासून माळगाव मार्गे आपण खंडेराजुरीला पोहोचू शकता। खंडेराजुरीमध्ये 2 मंदिरं आहेत। पहिलं आहे पद्मनाथ मंदिर, जे खंडेराजुरी गावामधून 3 किलोमीटर अंतरावर आहे, आणि दुसरं गिरिलिंग मंदिर, ज्याला जुना पन्हाळासुद्धा म्हटलं जातं, ते खंडेराजुरी गावापासून 9 किलोमीटर अंतरावर आहे। खंडेराजुरी गावाच्या भोवताली असणाऱ्या डोंगररांगा पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसतात। पहिल्यांदा आपण गिरिलिंग मंदिर पाहणार आहोत। मंदिर डोंगरावर आहे। डोंगराच्या पायथ्याशी गाड्या लावून आपण चालत वर जाऊ शकता। 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे, नाहीतर आपण गाड्यासुद्धा वर घेऊन जाऊ शकता। पावसाळ्यामध्ये इथलं वातावरण खूपच सुंदर असतं। डोंगरावरून तुम्हाला व्ह्यू सुद्धा खूप छान पाहायला मिळतील। आपण आता गिरिलिंग मंदिरापाशी पोहोचलेलो आहे। ह्यालाच जुना पन्हाळा देखील म्हटलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला कोल्हापूरला बांधायच्या आधी ह्या जागेवर बांधायचं ठरवलं होतं। बांधकाम सुरू देखील झालं होतं। किल्ल्याचं बांधकाम चालू असताना मावळ्याने इथे एक सशाची शिकार केली होती। त्याकाळी ह्या डोंगरावर संजीवनी वनस्पती उगवत होत्या असं मानलं जातं। त्यावेळेला एका वनस्पतीचा सशाला स्पर्श झाला व ससा जिवंत होऊन पळून गेला। त्यामुळे शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या बांधकामात अपशकुन झाला असं मानून किल्ल्याचं बांधकाम त्वरित थांबवलं व तिथं गिरिलिंग म्हणजेच महादेवाचं मंदिर उभं केलं। डोंगरावर मंदिराच्या वरच्या बाजूला एक मोठं पठार आहे। पावसाळ्यामध्ये ह्या पठारावर सगळीकडे हिरवळ पसरलेली असते। पिकनिकसाठी वगैरे ही जागा उत्तम आहे। आता आपण मंदिर आणि मंदिराचा गाभारा पाहूया। मंदिर खूप सुंदर आहे। मंदिराच्या बाहेर झाडाखाली ही छोटी पिंड आहे। मंदिरामध्ये एकूण 3 पिंडे आहेत, त्यातली एक पिंड स्वयंभू आहे। मंदिराचा गाभारा खूप सुंदर आहे। महादेवाची चौकोनी आकाराची पिंड क्वचितच पाहायला मिळते, ती आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळेल। हा मंदिरातील पूर्वीचा नंदी आहे। हा जीर्ण झाल्यामुळं मंदिरामध्ये नवा नंदी बसवण्यात आलेला आहे।
ब्रह्मनाथ हे नाथ पंथातील देव आहेत. जत तालुक्यातील डोरली हे त्यांचं मुख्य गाव. तिथेच काळूबाई नावाच्या त्यांच्या एक भक्त राहत होत्या. काळूबाईंचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या खंडेराजुरी गावात राहायला आल्या. तेव्हा पण त्या पहाटे 4 वाजता उठून डोरली गावाला ब्रह्मनाथांची पूजा करावयास जात होत्या. तेव्हा गावातल्या लोकांनी त्यांच्या भक्तीवर संशय घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी देवांना विनंती केली की तुम्ही माझ्यासोबत माझ्या गावी चला. तेव्हा देवांनी त्यांना तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या मागून येत आहे असं सांगितलं. पण जिथे तुम्ही मागे वळून बघाल तिथेच मी थांबेन. काळूबाई डोरली गावातून खंडेराजुरीकडे यायला निघाल्या. पण गावाच्या जवळ आल्यावर त्यांना उत्साह अनावर झाला व त्यांनी मागे वळून पाहिले. मागे वळून पाहताच देव त्याच ठिकाणी थांबले, तेच हे ठिकाण. या ठिकाणी गोरक्षनाथांनी पण बरेच दिवस वास्तव्य केले असे इथले लोक म्हणतात. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक तळ देखील आहे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा. असे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.